सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या मार्फत या स्पर्धेच्या मार्फत आपलं मनोगत व्यक्त करावं. योगेशजी वसंत पाटील आणि जय भिवंडी तालुका नवीन पोटू प्लस क्रिकेट संघटना दमण दौरा 2021. आज आपण बक्षीस समारंभाचा दिवस आहे, म्हणजे पाचवा दिवस आहे. आपण मंगळवारपासून ते शनिवारपर्यंत इथे सामने खेळलो. खरोखरच मित्रांनो, आज आपला मंच पूर्ण भरलेला आहे आणि सर्व मंचांवरील आपले प्रमुख पाहुणे सर्वांचीच नावं घेत बसत आहे. सर्वच मान्यवर आहेत आपले. आज आपण बघितला की खरोखरच आज आपली ही संघटना एक प्रेमळ संघटना म्हणून आहे, कारण आपण बघतो मैदानामध्ये दोन्ही संघ भांडत असतात. प्रत्येकाला वाटतो का आपण जिंकावा, पण कोणीतरी एकच जिंकत असतो. मैदानाच्या बाहेर जेव्हा तुम्ही मैदानामध्ये भांडण करता, म्हणजे बघतो आम्ही का वाईट असला तर पंचांकडे तुम्ही अपील करता, मग पंच काय तरी निर्णय देतो, तेव्हा तुम्ही भांडता एकमेकाशी. पण जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा खरोखर ती आपुलकी दिसते. काहीतरी गळ्यात गळा घालून तुम्ही भेटता, अरे नाही सॉरी सॉरी, अरे असं झालं तसं झालं काहीतरी. आपण ते मग ते आपण प्रेमळ भावना व्यक्त करतो. खरोखरच ही संघटना आज आम्ही 5 दिवस झाले इथे. आमचे गावचे सरपंच मडवी साहेब तसेच तंटामुक्त अध्यक्ष नामदेव शेठ इथे 5 ही दिवस वाटते बघतायत. काही मुलं भांडतात पण नंतर इथे जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरोखरच यांची काहीतरी एक भावना आहे का आपण जिंकलो पाहिजे. जसं आपण सीमेवर जातो किंवा सीमेवरचं आपण दृश्य बघतो तेव्हा आपल्याला वाटतं का आपलाच सैनिक जिंकला पाहिजे, म्हणजे आपला देश जिंकेल. तसेच इथे जे प्रेक्षक असतात त्यांना असा वाटतो का आपलाच संघ जिंकला पाहिजे. पाठीरेखांची एवढीच असते, पण जे संघात खेळतात त्यांना माहिती असतो. समोरच्या संघातले खेळाडू देखील तेवढेच मातब्बर असतात, कोणतरी एक जिंकणार आहे म्हणून. कुठल्या तरी कारणाने आपण बघत असतो का मैदानाबाहेर जे आपण दृश्य दाखवतो ते खरोखर एक चांगलं दृश्य आहे. मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की आमचे जे संघ आहेत हे कधीही भांडण करत नाही. बाहेर आल्यानंतर ते प्रेमाने वागतात. सुखदुःखात तर एवढे प्रेमळ आहेत का सुखात आम्ही, पण दुःखात एवढे आहेत ना की एखादा कमजोर जर व्यक्ती असेल आणि ती खेळाडू असेल तर त्याला स्वहस्ते मदत करतात आणि कोणालाही सांगत नाही. आणि म्हणून ही संघटना एक चांगल्याप्रमाणे चालते. आज जहा पण आज सचिव साहेब आपले रमेश तरे साहेब नाही आहेत, म्हणजे त्यांचा ऑपरेशन झाल्यामुळे ते आपल्या इथे नाही आहेत आणि त्यांची कमी आज जाणवली आहे मला. मी तुम्हाला सांगू इच्छितो का तांगळी साहेब, गणेश केनी साहेब तसेच हनुमान शेठ यांनी खरोखर अतिशय मेहनत घेऊन ही स्पर्धा पार पाडलेली आणि पूर्ण संघाचे देखील मी अभिनंदन करेन. तुम्ही हरले नाहीत तर तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी ही एक कलाटणी देणारी स्पर्धा आहे. आणि जून अंदुरकी संघाला शुभेच्छा देतो. संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. बघा, रमेश तरे साहेबांचं नाव जेव्हा साहेबांच्या तोंडामध्ये आलं तेव्हा साहेब थोडेसे भावुक झाले होते. खरोखरच गेली 6 वर्ष रमेश तरे साहेबांनी प्रताप पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि आज त्यांची कमीपणा त्यांना जाणवली. त्यांच्या शब्दातून आपल्याला त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दिसून आलेलं आहे. त्यानंतर राजू मामांना मी विनंती करेन की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करावं. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना दमण दौरा 2021-22 आजच्या या प्रसंगी मी प्रथमच इथे येत आहे. मी आता येताना गाडीमध्ये मला कळलं की मडवी साहेब 2-4 दिवस इकडेच आहेत, नामदेवशेठ इकडेच आहेत, त्याहून पेक्षा जास्त सांगेन तर सगळी फॅमिली इकडे आहे, सगळी महिला मंडळ इकडे आहे, माझा मित्र वकील इकडे दिसतोय. मला खूप आनंद वाटला मला हे सगळं बघून, म्हणजे एकीकडे माझं गाव मी जूच आहे ना, मी जून अंदुरकीचा,
मला अजून आनंद. तर असो, तर आजच्या या प्रसंगी आजचे बड्डे बॉय त्यांनी आता तुम्हाला सांगितलं प्रताप शेटने की ही संघटना कशी. मी जेव्हा येताना मी थोडासा जायजा घेतला की कुंदन पाटलांची एक संघटना मग ही दुसरी संघटना का, तेव्हा मी इथे बघितलं की नवीन 40+ काहीतरी आनंद याच्यात मिळत असतो आणि तो समाजाला आनंद देण्याचा जो प्रयत्न आहे तो अध्यक्ष आपले करत असतात आणि त्याच्यासाठी हे सर्व पाठबळ त्यांनी तयार केलेलं आहे हे वाखाणण्याजोगं आहे. आपण या क्रिकेट संघटनेतनं काय भरपूर काय करू शकतो अशातला भाग नाही, परंतु अध्यक्षाने एक सांगितलं की एखादा खेळाडू थोडा मायनस झाला तरी त्याला मदत करण्याची क्षमता आपण दुसरे खेळाडू ठेवतो, म्हणजे ही एक सामाजिक बांधिलकी आहे. याच्याने आपण समाज एक संघटित करू शकतो एवढी नक्कीच तुमच्या ह्या संकल्पनेमधून एक मी आज तुमच्या भाषणात मी ऐकली नाही. एवढ्या लहान होण्याचा जो धारिष्ठ दाखवलं जातं किमान 165 किलोमीटर आपण इकडे येतो खेळतो, इथून आपला दमनचा दौरा आपण आपल्या मनामध्ये सुंगतित करून आपण वापस भिवंडीला जातो, छान. कारण काही गरिबांसाठी दमन हे सुद्धा दुबईसारखं आहे हे लक्षात घ्या. तर ते त्यासाठी हा दौरा हा वाखाणण्याजोगा आहे. मी आजच्या या बड्डे बॉयला त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप छान या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त केलं. नक्कीच त्यानंतर आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद मॅनेजर तुकणे सर, मी आपल्याला फक्त 2 मिनिटं थांबवतो कारण की आम्हाला इथे मेसेज आलेले आपले भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशबाबा म्हात्रे साहेबांचे बंधू भिवंडी महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते संजयभाई म्हात्रे यांनी आपल्या लाडक्या अध्यक्ष साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धन्यवाद संजयभाई म्हात्रे. आपला या दमन दौरा 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर निश्चितच साहेबांच्या वाढदिवसाचा त्यांच्या मित्र परिवाराकडून इथे केक कापून त्यांना शुभेच्छा ते देण्यात येतील. सर्व जी मान्यवर मंडळी आलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय साहेबांचे अभिष्ट चिंतन केलं जात आहे. त्या पूर्ण दमन चषकाच्या माध्यमातून हा केक कापला जात आहे आणि साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. अतिशय आनंदाचा आजचा दिवस, अतिशय चैतन्याचा आजचा दिवस